नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंकगणिताचा सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर बघणार आहोत, वेगवेगळे अंतर। तर ह्या चॅप्टर मध्ये आपण अगोदर सर्व कन्सेप्ट बघणार आहोत आणि त्यानंतर ह्या चॅप्टर वरती खूप सारे एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत। ते एक्झाम्पल पेपर मध्ये आलेले पण आहेत आणि खूप सारे एक्झाम्पल हे नवीन पण आहेत। ते सर्व एक्झाम्पल आपण ह्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत। सुरुवातीला आपण याचा बेसिक कन्सेप्ट पूर्णपणे बघणार आहोत। कोणत्या पण चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर, एक्झाम्पल सॉल्व करण्या अगोदर बेसिक कन्सेप्टचा अभ्यास करणं किंवा बेसिक कन्सेप्ट समजून घेणं हे फार इम्पॉर्टंट असतं। तर आता चॅप्टरचे एक्झाम्पल बघण्या अगोदर बेसिक कन्सेप्ट बघणं फार इम्पॉर्टंट आहे। तर हा चॅप्टर तुम्हाला एमपीएससी साठी इम्पॉर्टंट आहे, तसेच तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, वन विभाग भरती असेल, पोलीस भरती असेल, आरोग्य भरती असेल, त्या भरतीसाठी पण हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे। तसेच बँकिंगच्या एक्झाममध्ये पण ह्या चॅप्टरवरती तुम्हाला क्वेश्चन हे विचारले जातात। तर बँकिंगच्या ज्या क्लर्क लेवलच्या एक्झाम आहेत, तर त्या क्लर्क लेवलच्या एक्झाम मराठीमधनं होतात, तर त्यासाठी तुम्हाला हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट बघूयात। तर आपण एकच फॉर्म्युल्याने या चॅप्टरचे सर्व काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत। तर फॉर्म्युला काय आहेत? अंतर इज इक्वल्स टू वेग गुणिले वेळ, हा काय आहेत आपला फॉर्म्युला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता अंतर, त्यानंतर वेग आणि वेळ। तर अंतर आपण कशात मोजतो रे? अंतर आपण किलोमीटर किंवा मीटर मध्ये मोजत असतो। तर हे युनिट आपल्याला इम्पॉर्टंट आहेत। अंतर ही आपली स्केलर क्वांटिटी आहेत। विस्थापन तुम्ही लहानपणी शिकले असेल, अंतर आणि विस्थापन। विस्थापन आपली वेक्टर क्वांटिटी आहेत, पण सायन्सचा अभ्यास आपल्याला करायचा नाहीये आणि ते आपल्याला गरजेचं पण नाही। आपल्याला फक्त काय गरजेचं आहे की आपल्याला याची युनिट माहिती असणं गरजेचं आहे आणि आपल्याला कन्वर्जन करायचे आहे। तर त्या कन्वर्जनसाठी आपल्याला याची युनिट खूप महत्वाची आहे। तर ते युनिट आपण बघूयात। वेग आपण कशामध्ये मोजतो रे? मीटर पर सेकंड मध्ये किंवा किलोमीटर पर हवर्स मध्ये। आणि वेळ, वेळ कशात मोजतो आपण? सेकंद असेल, त्याच्यानंतर मिनिट आणि हवर्स मध्ये। हवर्स मध्ये आपण काय मोजत असतो? वेळ आपला मोजत असतो, काउंट करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर जॉब सर्च करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे। थ्री लेवल बाय अनअकॅडमीने तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे। तुम्हाला या ठिकाणी एक फ्री मध्ये टेस्ट द्यायची आहे। टेस्ट मध्ये चांगला स्कोर आणायचा आहे आणि जॉब हा मिळवायचा आहे। तर तुम्ही असं ऐकलं असेल कदाचित की जॉब सोडल्यानंतर जॉब जर स्विच केला तर 220% हाईक कोणाला भेटली, तर हे कदाचितच तुम्ही ऐकलं असेल, पण एक्झॅक्टली असं झालेलं आहे। थ्री लेवल बाय अनअकॅडमीचे जे स्टुडंट आहेत प्रिया राजपूत, तिने एक टेस्ट दिली। टेस्ट देण्यासाठी तिने अगोदर प्रिपरेशन केलं, कोर्समधनं प्रिपरेशन केलं, त्यानंतर तिने टेस्ट दिली। टेस्टमध्ये तुम्ही बघू शकता 1000 पैकी 508 गुण तिला भेटलेले आहेत आणि तिने बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट म्हणून आपलं करिअर हे स्टार्ट केलेलं आहेत। असे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जॉब मिळवलेले आहेत। यामध्ये मागच्या एका वर्षात जवळजवळ 1200 पेक्षा जास्त ऑफर लेटर हे रिलीज झालेले आहेत 10 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये। तर यांच्याकडे 800 पेक्षा अधिक कंपनीज आहेत, झाओमी, अपग्रेड याच्यासारख्या 800 पेक्षा अधिक कंपनी आहेत। तर तुमचा इंटरव्ह्यू होईल, त्याच्यानंतर तुम्हाला काउन्सिलिंगचा कॉल येईल, त्यानंतर तुमची प्रोफाईल ही अप्रूव्ह केली जाईल कोर्ससाठी। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे। तुम्ही जर फ्रेशर्स असाल, त्यानंतर तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल, तर तुम्ही अप्लाय करू शकता। तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये टेस्ट देऊन जॉब हा मिळवू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जायचं आहे। लिंकवरती जाऊन सर्वांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर आता सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय आहेत? किलोमीटर पर हवरचं जे कन्वर्जन आहेत ना, तर ते आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करण्यासाठी आपण काय यूज करतो? 5/18 यूज करतो। किलोमीटर पर हवर्स म्हणजे काय असतं? किमी पर तास आणि मीटर पर सेकंड। आता 5/18 हे कुठून आले किंवा 5/18च का आपण या ठिकाणी यूज करतो आणि हे यूज करण्याची गरज का येते, ते सर्वात महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो।
तर आपण बघूयात 5/18 नेमके कुठून आले. खूप सारे विद्यार्थी फक्त 5/18 लक्षात ठेवतात आणि खूप सारे विद्यार्थी नंतर विचारतात की सर 5/18 नेमके कुठून आले, किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करण्याची गरज काय येते. तर ती गरज आता ज्यावेळेस आपण एक्झाम्पल पुढे बघणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करण्याची गरज काय येते, किमी पर तासचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करण्याची गरज काय येते. तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्या ठिकाणी किलोमीटर पर आवर दिलेला असेल आणि त्याचा कन्वर्जन तुम्हाला मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर त्या व्हॅल्यूला 5/18 ने तुम्हाला गुणायचंच आहे. तर ह्या गोष्टीवरती मी जास्तीत जास्त फोकस करत आहेत. का जास्तीत जास्त फोकस करत आहेत, का ह्या चॅप्टर मध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर सेकंड आपली जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट काय आहेत, मीटर पर सेकंडचं कन्वर्जन जर आपल्याला किलोमीटर पर आवर्स मध्ये करायचं असेल तर 18/5 यूज करतात. आता मी तुम्हाला सांगितलं होतं 5/18 नेमके कुठून आले, तर ते आपण बघूयात. आता 1 किमी/1 तास बघा, 1 किमी म्हणजे किती रे, 1 किलोमीटर म्हणजे किती, 1000 मीटर. आणि 1 तास म्हणजे किती रे, 3600 सेकंद. आता या शून्यला हा शून्य गेला, या शून्यला हा शून्य गेला. आता आपल्याकडे काय शिल्लक राहिले, 10 आणि 36. ह्या दोघांना जर आपण 2 ने भाग दिला तर काय येतात, 2 × 5 = 10 आणि 18 × 2 = 36 म्हणजे 5/18 आपला आन्सर आलेला आहे. त्यामुळे किलोमीटर पर आवरचं जे कन्वर्जन आहे ते मीटर पर सेकंड मध्ये करताना 5/18 यूज करतात. तर तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी काय दिलेलं आहे, 1 किलोमीटर आणि 1 तास. 1 किलोमीटर म्हणजे किती, 1000 मीटर, आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. त्याचंच कन्वर्जन आहे, त्यामुळे 5/18 यूज करतात. तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूयात एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, एका रेल्वेचा ताशी वेग 90 किमी/तास आहे तर तिचा मीटर सेकंद वेग किती. तर या ठिकाणी काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, एका रेल्वेचा ताशी वेग किती दिलेला आहे, 90 किलोमीटर/आवर्स. बघा 90 किलोमीटर/आवर्स दिलेला आहे. तर तिचा मीटर सेकंड मध्ये वेग किती, म्हणजे मीटर पर सेकंड मध्ये आपल्याला काय काढायला सांगितलेला आहे, वेग काढायला सांगितलेला आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, ताशी वेग दिलेला असेल त्याचा जर मीटर पर सेकंड मध्ये तुम्हाला वेग काढायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला मल्टीप्लाय 5/18 करायचं आहे. तर 90 × 5/18 बघा, 18 × 1 = 18, 18 × 5 = 90 बरोबर. तर आपला मीटर पर सेकंड मध्ये वेग किती येणार आहेत, 25 मीटर/सेकंद, हे 5 × 5. तर खूप सिंपल आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे कन्वर्जन तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये करायचंच आहे. तर ह्या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला पेपर मध्ये येती नाही, विचारती नाही, पण तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी 3 ते 4 एक्झाम्पल मी हे अगोदर घेतलेले आहेत. मी ह्या गोष्टीवरती जास्त फोकस करत आहे. तुम्हाला किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करताना 5/18 यूज करायचं आणि मीटर पर सेकंडचं कन्वर्जन किलोमीटर पर आवर्स मध्ये करताना 18/5 यूज करायचं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. या गोष्टी काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ह्या दोन गोष्टी खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कन्वर्जन हे दिलेलंच असतं, 99% एक्झाम्पलमध्ये कन्वर्जन करायचं असतं तुम्हाला, ठीक आहे. बघा एक्झाम्पल नंबर सेकंड, एका रेल्वेचा ताशी वेग 72 किमी/तास आहे तर तिचा मीटर सेकंड मध्ये वेग किती. तर वेग किती दिलेला आहे, 72 किलोमीटर/आवर्स बरोबर. तर तुम्हाला वेग कशात काढायचा आहे, मीटर पर सेकंड मध्ये काढायचा आहे. तर तुम्हाला मी काय सांगितलं, जे 72 आहे तर त्याला मल्टीप्लाय कशाने करायचं, 5/18 ने मल्टीप्लाय करायचं. 18 × 1 = 18, 18 × 2 = 36, 18 × 3 = 54, 18 × 4 = 72. तर आपला मीटर सेकंड मध्ये वेग किती येणार आहेत, 5 × 20 मीटर/सेकंद आपला या ठिकाणी वेग येणार आहे. बघा हे कन्वर्जन फार इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्ही सर्वांनी हे कन्वर्जन लक्षात ठेवायचं आहे आणि लिहून घ्यायचं आहे, हे फारच महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर थर्ड, एका रेल्वेचा वेग 25 मीटर/सेकंद. आता वेग कशामध्ये दिलेला आहे, बघा वेग कशामध्ये दिलेला आहे, आता 25 मीटर पर सेकंड मध्ये वेग दिलेला आहे आणि कन्वर्ट तुम्हाला कशात करायचा आहे,
ताश वेगामध्ये कन्वर्ट करायचा आहे, म्हणजे किलोमीटर पर आवर्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, वेग हा फाइंड करायचा आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, ज्या वेळेस व्हॅल्यू तुम्हाला मीटर पर सेकंड मध्ये दिलेली असेल आणि तुम्हाला जर कन्वर्जन किलोमीटर पर आवर्स मध्ये करायचं असेल तर काय करायला सांगितलं मी तुम्हाला, 25 × 18/5. बघा मीटर पर सेकंड जे कन्वर्जन आहे तर ते किलोमीटर पर आवर्स मध्ये करायचं असेल तर काय सांगितलं यूज करायला, 18/5. ह्या दोन गोष्टी फारच महत्वाच्या आहेत. आता काय होईल, 5 ने 25 ला भाग जाईल, 5 × 5, 5 × 5, 25. 18 पंचे किती होतील, आपल्याकडे किती शिल्लक राहिले, 5 × 18. 18 पंचे किती होतील, 90 किमी/तास. आपला आन्सर या ठिकाणी येणार आहे. ताशी वेग किती आहे, 90 किलोमीटर पर आवर्स. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 बघा, एका रेल्वेचा ताशी वेग किती दिलेला आहे, 20 मीटर पर सेकंद आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एका रेल्वेचा वेग किती दिलेला आहे आपल्याला, 20 मीटर पर सेकंद दिलेला आहे आणि तिचा ताशी वेग आपल्याला काढायचा आहे. तर वेग किती दिलेला आहे बघा, 20 मीटर पर सेकंद दिलेला आहे आणि काय काढायचंय, ताशी वेग काढायचा, म्हणजे किलोमीटर पर आवर्स मध्ये त्याचं कन्वर्जन आपल्याला करायचंय. तर त्यासाठी काय यूज करायचं, मीटर पर सेकंडचं कन्वर्जन जर किलोमीटर पर आवर्स मध्ये करायचंय तर त्यासाठी काय यूज करायचं, 18/5. मग काय येईल आपलं आन्सर, 20 × 18/5 बरोबर, 5 × 5, 5 × 20. आणि आपल्याकडे काय शिल्लक राहिले, 18 × 4 बरोबर, 18 × 72 किमी/तास. आपला आन्सर या ठिकाणी येणार आहे. किमी पर तास तुमच्या लक्षात नसून येत ना तर किलोमीटर पर आवर्स लिहिलं तुम्ही तरी चालेल. बघा, तर हे 4 एक्झाम्पल मी तुमचे बेसिक घेतले. बेसिक एक्झाम्पल का घेतले, की तुम्हाला कन्वर्जन नेमकी समजावं, किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये कसं करतात आणि मीटर पर सेकंडचं कन्वर्जन किलोमीटर पर आवर्स मध्ये कसं करतात. आता आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल बघूयात, जे एक्झाम्पल पेपरला पण आलेले आहेत. बघा आता एक्झाम्पल नंबर 5, तर अशा टाइपचे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये येत असतात, अशा टाइपचे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जात असतात. ताशी 63 किमी वेगाने जाणाऱ्या 385 मीटर लांबीच्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल. तर आता बेसिक कन्सेप्ट आपण बघूयात अगोदरीची. आता ही एक रेल्वे मी या ठिकाणी काढतो, ठीक आहे. एक रेल्वे दिलेली आहे बघा, एक रेल्वे दिलेली आहे. तर या रेल्वेची लांबी किती दिलेली आहे, रे 385 मीटर. त्यानंतर काय दिलेलं, एक विजेचा खांब दिलेला आहे. आता हा एक विजेचा काय आहे, त्या ठिकाणी खांब दिलेला आहे. आणि रेल्वेचा वेग किती आहे, रे 63 किलोमीटर पर आवर्स बरोबर, म्हणजे किमी पर तास हा रेल्वेचा वेग दिलेला आहे. तर ही रेल्वे ह्या पुलाला किती सेकंदामध्ये ओलांडेल, ठीक आहे, किती वेळ लागेल, किती सेकंदामध्ये ओलांडेल, हे आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचे. आता बघा, जी रेल्वे आहे तिची लांबी कशा दिलेली, रे मीटरमध्ये दिलेली, म्हणजे ती स्वतःचीच लांबी ज्या ठिकाणी पार करणार आहे. बघा मीटरमध्ये दिलेली, जो वेग कशा दिलेला आहे, किलोमीटर पर आवर्स मध्ये दिलेला आहे. आणि आपल्याला जे आन्सर येणार आहे तर ते आन्सर कशामध्ये काढायचं आहे, सेकंद मध्ये काढायचं आहे. बघा, ही क्वांटिटी मीटर मध्ये दिलेली आहे, ही सेकंद मध्ये दिलेली आहे, आणि हीच फक्त किलोमीटर पर आवर्स मध्ये दिलेली आहे. तर हिला आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करावं लागणार आहे, मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. पण आपण डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये टाकून कन्वर्जन करणार आहोत. तर आपला आता फॉर्म्युला काय आहेत, अंतर इज इक्वल्स टू वेग गुणिले वेळ, हा काय आहे आपला फॉर्म्युला आहे. आता बघा, वेग अंतर किती दिलेला आहे, 385. आता वेग किती दिलेला आहे, 63 दिलेला आहे. पण 63 कशात दिलेला आहे, हा तो ताशी वेग दिलेला आहे. आपल्याला काय करायचंय, मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्जन करायचंय. मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्जन करताना किलोमीटर पर आवरचं तर काय यूज करतात, 5/18 यूज करतात. आणि या ठिकाणी आपला वेळ ऍज इट इज राहणार आहे बरोबर. तर आता हे 63 आणि 18, तर ह्या दोघांना कोणत्या संख्येने भाग जातो, रे 9 ने जातो ना. 9 × 9 = 18, 9 × 3 = 27, 9 × 36 = 9 × 35, 9 × 5 = 9, 7 × 3 = 63. तर या ठिकाणी किती राहतील, 385. आणि हे 7 आणि हे 5 इथे गुणाकारामध्ये इकडे येऊन काय होतील, ते भागाकारामध्ये जातील, 7 × 5. बघा, कोणती पण क्वांटिटी इकडे जर गुणाकारामध्ये असेल तर लेफ्ट साईडला जाऊन ती काय होते, भागाकारामध्ये जाते बरोबर. या साईडला काय राहिला, आपला वेळ शिल्लक राहिला. आता आपला वेळ बरोबर सेकंदामध्ये निघणार आहे. बघा, तर आता आपण 7 ने 385 ला भाग देऊयात. 7 × 7, 7 × 5 = 35. आपल्याकडे किती शिल्लक राहिले, 3 आणि इथले 5 बरोबर, परत 7 × 5 =
35 बरोबर आपल्याकडे किती शिल्लक राहिले 55 तर आता आपण या साइडला लिहूयात वे इज इक्वल्स टू 55 भागिले 5 आणि सर्वात इम्पॉर्टंट आपला हा 2 आहेत ना तर 2 आता या ठिकाणी भागाकारामध्ये इकडे येऊन तो 2 काय होईल या ठिकाणी गुणाकारामध्ये जाईल हा 2 आपल्या या ठिकाणी घ्यायचा राहिला होता हा 2 आपण आता या ठिकाणी घेऊयात बघा तर हा 2 आपला या ठिकाणी कशात आहे भागाकारामध्ये इकडे येऊन तो काय होईल गुणाकारामध्ये जाईल बरोबर 5 ने जर आपण 55 ला जर भागलं तर आपला आंसर किती येतो 11 तर 11 गुणिले 2 तर आपला वेळ किती येणार आहेत 22 सेकंद बघा आपला वेळ किती येणार आहे 22 सेकंद ताशी 63 किमी वेगाने जाणाऱ्या 385 मीटर लांबीच्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल 22 सेकंद वेळ लागणार आहे ते एक विजेचा खांब ओलांडण्यास बरोबर आहे हे 2 आपल्याला या ठिकाणी दिसले नाही ठीक आहे तर ते नंतर मी बघितले आणि या ठिकाणी मी ते 2 घेतले काही प्रॉब्लेम्स नाही तुम्हाला एखाद्या एग्जांपल मध्ये ते व्यवस्थित सुरुवातीला जरी नाही घेतले तर एकदा तुम्ही चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आहे बरोबर आहे त्यानंतर एग्जांपल नंबर आपण 6 बघूयात ताशी 72 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी 300 मीटर लांबीची आहे तर ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल पहिले एग्जांपल सारखंच एग्जांपल आहेत बरोबर आपला फॉर्म्युला काय आहे अंतर इज इक्वल्स टू वेग गुणिले वेळ बरोबर अंतर किती दिलेला आहे त्या ठिकाणी आता बघा 300 त्याच्यानंतर वेग किती दिलेला आहे 72 पण तो ताशी दिलेला आहे आणि आपल्याला जो वेळ आहे तो सेकंदामध्ये काढायचा आहे बरोबर मग याला कशाने मल्टीप्लाय करायचं 5/18 ने का मल्टीप्लाय करायचं जो किलोमीटर पर आवर चा कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करताना 5/18 यूज करतात ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत आहे रिपीट करत आहे का रिपीट करत आहे की ही गोष्ट फार गरजेची आहे आणि फार इम्पॉर्टंट आहे प्रत्येक एग्जांपल मध्ये आपण याचं यूज करणार आहोत त्यानंतर जो वेळ आहे तो वेळ आपण एज इट इज लिहिणार 18 × 18 = 72 बरोबर आता इथे 4 आणि 5 5 × 4 किती होतील 20 होणार आहेत आता 20 आपण डायरेक्टली ह्या साइडला घेऊयात आणि ह्या साइडला काय राहील आपला वेळ राहणार आहे ह्या 2 ह्या 0 हा 0 कट झाला आता 30/2 राहिले जर 2 ने आपल्याला 30 ला भागलं तर आंसर किती येतं 15 सेकंद आपला काय येणार आहे वेळ येणार आहे वेळ किती येणार आहे 15 सेकंद बघा ताशी 72 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी 300 मीटर लांबीची आहे तर ती आगगाडी 15 सेकंदात एका खांबास ओलांडून जाईल बघा 15 सेकंद आंसर येणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर एग्जांपल नंबर 7 बघूयात आता हे एग्जांपल नंबर 7 फार इम्पॉर्टंट आहेत 400 मीटर लांबीच्या आगगाडीचा ताशी वेग 72 किमी आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल पहिले एग्जांपल सारखंच एग्जांपल आहेत आपला फॉर्म्युला काय आहे अंतर इज इक्वल्स टू वेग गुणिले वेळ तर अंतर किती दिलेला आहे आता 400 वेग किती दिलेला आहे या ठिकाणी 72 आता बघा हा वेग आपल्याला कशात दिलेला आहे हा वेग आपल्याला किलोमीटर पर आवर्स मध्ये दिलेला आहे याचा कन्वर्जन आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करायला लागणार त्यामुळे आपण याला कशाने मल्टीप्लाय केलं 5/18 ने आणि आपला जो वेळ आहे तर तो वेळ आपण एज इट इज लिहिणार आता बघा 18 × 18 = 72 आणि 5 × 4 किती होतील 20 पहिले एक्झाम्पल सारखंच एक्झाम्पल आहे फक्त इथे 300 होते आणि इथे 400 आलेले आता बघा 5 × 4 = 20 इज इक्वल्स टू वेळ आता या शून्यला हा 0 आपला कॅन्सल झालेला आहे बेकवे बेदुने 4 मग या ठिकाणी आपला आंसर काय येणार आहे वेळ इज इक्वल्स टू 20 सेकंद बघा फारच इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात तर आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 8 बघा तर हे एक्झाम्पल वेगळ्या टाईपचं आहेत 100 मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबास 9 सेकंदात ओलांडते तर गाडीचा वेग किती आपल्याला फाइंड करायचा आहे बरोबर आहे तर आता आपल्याला ताशी वेग काढायचा आहे बघा आता काय दिलेलं आहे ही एक आपली एक रेल्वे दिलेली आहे बरोबर तर हिचा काय काढायचं आहे आपल्याला ताशी वेग काढायचा आहे बरोबर तर तिची लांबी किती दिलेली आहे आपल्याला 100 मीटर आणि कशात ओलांडते एका खांबास ओलांडते हा एक खांब दिलेला आहे एका खांबास ती ओलांडते तर काय करायचं आहे किती सेकंदात ओलांडते 9 सेकंदात ओलांडते बरोबर तर आपल्याला तिचा ताशी वेग काढायचा आहे आता सर्वात इम्पॉर्टंट आपला फॉर्म्युला काय आहे अंतर इज इक्वल्स टू वेग गुणिले
वेळ। बघा अंतर किती दिलेलं आहे रे 100 मीटर, वेग आपल्याला फाइंड करायचा आहे, तर वेग आपण ऍज इट इज लिहिणार। त्याच्यानंतर वेळ, वेळ किती दिलेली आहे 9 सेकंद, बरोबर आहे। तर आता बघा, आता हे 9 इकडे येऊन काय होतील 100 ला भागिले होतील, आणि या ठिकाणी काय राहील आपला वेग राहील। तर आता बघा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जो आपला वेग आलेला आहे तो वेग कशात आलेला आहे रे मीटर पर सेकंड मध्ये आलेला आहे। वेग बघा, वेग आपला कशात आलेला आहे मीटर पर सेकंड मध्ये वेग आलेला आहे। याचं मी कॅल्क्युलेशन करत बसत नाही, कॅल्क्युलेशन खूप कॉम्प्लिकेटेड होईल, त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व करण्यासाठी खूप सारा प्रॉब्लेम येईल। 100 भागिले 9 जर तुम्ही केलं तर तुमचं कॅल्क्युलेशन हे वाढत जाणार आहे, कॉम्प्लिकेटेड होणार आहे, बरोबर। तर मी सिंपल काय करतो, आता वेग जो आलेला आहे आपला 100 भागिले 9 तो कशात आलेला आहे मीटर पर सेकंड मध्ये आलेला आहे। त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आपल्याला, त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं किलोमीटर पर आवर्स मध्ये करायचं। तर 100 भागिले 9 ला आपल्याला कशाने भागायचंय, 18 भागिले 5 ने आपल्याला काय करायचं आहेत, भागायचं आहेत, बरोबर। तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, 5 एक 5, 5 दुने 10, या ठिकाणी किती राहिले 20 शिल्लक राहिले, 9 एक 9, 9 दुने 18, तर आपला आंसर काय होईल 20 गुणिले 2 काय होणार आहे 40 किलोमीटर पर आवर्स आपला आंसर या ठिकाणी येणार आहे। वेग किती येणार आहेत 40 किलोमीटर पर आवर्स आपला आंसर या ठिकाणी येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल नंबर 9 आपण बघूयात। एक रेल्वे 12 सेकंदात 360 मीटर जाते, तर तिचा ताशी वेग किती। तर आता आपला फॉर्म्युला काय आहे, अंतर इज इक्वल टू वेग गुणिले वेळ। जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करायचा ना, तुम्हाला फॉर्म्युला लिहायची पण गरज नाही, बरोबर आहे। आता बघा, एक रेल्वे 12 सेकंदात अंतर किती रे 360 मीटर दिलेला आहे, बरोबर। ताशी वेग आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे, आणि वेळ किती दिलेला आहे 12 सेकंदात, ठीक आहे। तर आता हे 12 इकडे जाऊन काय होतील, भागिले होतील, बरोबर। आणि या सेटला काय राहील, आपला वेग शिल्लक राहील। काही काही विद्यार्थी आता काय राहतात, जे ऑप्शन मध्ये ना, तर ते ऑप्शन देताना कसे कसे देतात मी तुम्हाला आता सांगतो, ठीक आहे। 12 एक 12, 12 2 24, 12 3 36, तर आता 30 मीटर पर सेकंड आपल्या या ठिकाणी काय आलेला आहे, वेग आलेला आहे, बरोबर। याचा आपल्याला ताशी वेग काढायचा आहे, पण जे ऑप्शन देणारे असतात ना रे, तर ते ऑप्शन देताना काय बोलतील, 30 किलोमीटर पर आवर्स, त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन देतील, बरोबर, 108 किलोमीटर पर आवर्स। तर काही काही विद्यार्थ्यांना आन्सर 30 आलं ना, तर डायरेक्टली काय करतील, 30 वर क्लिक करतील, बरोबर आहे। पण तुमचं या ठिकाणी चुकणार आहेत, का चुकणार आहेत, बरोबर। 30 मीटर पर सेकंड मध्ये आन्सर आपलं या ठिकाणी आलेलं आहे, बरोबर। तर त्याचं कन्वर्जन आपल्याला किलोमीटर आवर्स मध्ये करणं गरजेचं आहे ना, कारण की आपल्याला जो वेग विचारलाय तो कसा विचारलाय, ताशी वेग विचारलेला आहे, बरोबर आहे। तर आपल्याला काय करायचं, आता ह्या 30 ला 18 भागिले 5 ने काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे, 5 एक 5, 5 सहा 30, तर आपल्याकडे कोणत्या व्हॅल्यू शिल्लक राहिल्या, 18 गुणिले 6, 18 पंच 90, 18 सहा 108, 108 किलोमीटर पर आवर्स म्हणजे किमी पर तास आपला आन्सर या ठिकाणी येणार आहेत। बघा इतके सिंपल एक्झाम्पल असतात, तुम्हाला वेगवेगळ्या अंतरचे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करता येईल, फक्त कन्वर्जन तुम्हाला जमलं पाहिजे, आणि कन्वर्जन कधीच विसरायचं नाही। रेल्वेचा प्रॉब्लेम दिसला किंवा तुम्हाला वेगवेगळ्या अंतरचा जर प्रॉब्लेम दिसला, तर तुम्ही कन्वर्जन हे कधीच विसरायचं नाही, कन्वर्जन तुमच्या लक्षात पाहिजेच। 5/18 की 18/5, तर तुम्हाला आता मी खूप वेळा रिपीट केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा रिपीट करतो, किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करण्यासाठी 5/18 यूज करतात, आणि मीटर पर सेकंड कन्वर्जन किलोमीटर पर आवर्स मध्ये कन्वर्ट करताना 18/5 यूज करतात। बघा आपण लास्ट एक्झाम्पल बघणार आहोत, 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती, बरोबर। तर अंतर इज इक्वल टू वेग गुणिले वेळ। अंतर किती दिलेलं आहे 600 मीटर, वेग किती आहे काढायचा आहे, ताशी वेग काढायचा आहे, बघा। त्याच्यानंतर वेळ, वेळ किती दिलेली आहे 36, बरोबर। आता 36 इकडे जाऊन काय होती, भागिले होती, इकडे काय राहील वेग आपला शिल्लक राहील। जर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये फक्त वेग काढायचा असेल ना, आणि तुमचं जर आन्सर बरोबर मीटर पर सेकंड मध्ये असेल ना, तर तुम्ही ते त्या ठिकाणी क्लिक करून द्यायचं, बरोबर। पण एक्झाम्पल तुम्ही रीड करताना खूप काळजीपूर्वक रीड करायचे, ताशी वेग दिलाय की नुसता वेग काढायला दिलेला आहे। तर आता 6 शिल्लक 36 ला कशाने भाग जाईल रे, 6 6 36 6 10 60, तर या ठिकाणी काय राहिले 100 भागिले 6 इज इक्वल टू काय राहिला वेग। पण 100 भागिले 6 काय मीटर पर सेकंड मध्ये आहे, तर 100 भागिले 6 ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागणार आहे, 18 भागिले 5,
साय कसा सावित्रिक 18 पाच एक पाच पाच दुने दहा म्हणजे विस्त्रिक काय होईल 60 किलोमीटर पर हावर्स आपले आंसर या ठिकाणी येणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व एक्झाम्पल हे समजलेले असेल तर तुम्ही काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करायचा आहे जेणेकरून ते पण अभ्यास करेल त्यांना पण एक्झाम्पल हे पूर्णपणे समजतील। तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्व कन्सेप्ट याच्यामध्ये क्लियर झालेले असेल तर आपण बाकीचा पोर्शन हा नेक्स्ट लेक्चर्स मध्ये बघूयात। थँक्यू।